जब समाया नाम में जिस नाम वो श्री राम है, कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है, हृदय में श्री राम है। प्रतिष्ठा झालेली आहे, तर तुम्ही सर्वच आनंदात असाल। जय श्रीरामचे नारे सगळीकडेच लागत असतील। सुंदर पद्धतीने इथे मी मंदिराची एक रांगोळी सुंदर काढलेली आहे, त्याचबरोबर आपण दिवेही लावलेले आहेत आम्ही, आणि पूर्ण सोसायटीमध्ये सगळ्यांनी मस्तपैकी अशी छान रांगोळी काढलेली होती, आणि सगळ्यांनी मिळून सगळीकडे भगवं 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 होतं। आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर सुरेख रांगोळी खाली काढण्यात आली होती आमच्या इथे प्रभू श्रीरामांची। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख आहे ती रांगोळी। त्याचबरोबर नंतरून फुगड्या खेळण्यात आल्या, आणि तुम्ही बघू शकता किती छान आनंदी आहेत सगळे। मी सगळ्यांनी मिळून ऑरेंज कलर साड्या घातल्या होत्या, सगळ्यांनी मिळून पूर्ण गल्ली सजवली होती, आणि सगळीकडे दिवे लागलेले होते, सगळीकडे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। खूप सुंदर वाटत होतं सगळीकडेच, आणि तुम्ही बघू शकता सगळे किती आनंदात आहे। आम्ही कलश जो आणला होता तो अयोध्येवरून आणलेला गेलेला होता, तो कलश तो त्याला आम्ही मंदिरात एक दिंडी काढून आणली होती, आणि त्यानंतरून ते एक आमचं जे छोटंसं सोसायटीचं मंदिर आहे तिथे ठेवलं होतं, आणि त्यानंतरून आम्ही सर्वांनी मिळून त्याची आरती केली होती, सगळीकडे दिवे लावले होते। तुम्ही बघताच सगळे किती छान आरतीमध्ये मग्न आहे। मस्तपैकी आरती झाल्यानंतरून तुम्ही बघू शकता अशी एक छोटीशी रांगोळी वेगळी, श्रीरामांची वेगळी, आणि आपण जसं म्हणतो की सगळीकडे ज्यावेळेस आपण रांगोळी करतो तसं छोट्याशा रांगोळी, आणि सगळं आनंदीमय वातावरण आहे सगळीकडेच बघू शकता तुम्ही। आणि ही इथली आरती झाल्यानंतर आम्ही आमची जी दुसरी शेजारची सोसायटी आहे तिथेही मोठा प्रोग्राम ठेवला होता आम्ही सगळ्यांनी मिळूनच, आणि तुम्ही बघू शकता तिथे परत आम्ही आरती केलेली आहे, आणि तिथे खूपच जास्त लोक आहेत। तुम्ही बघू शकता सगळ्याची तुम्हाला मस्तपैकी आरतीचा आनंद घेत होते, आणि सगळेजण आपला आनंद आपापल्या पद्धतीने सेलिब्रेट करत होते। आरती झाल्यानंतर मस्त आतिशबाजी झाली आमच्या इथे, आणि सगळ्यांनी खूप छान असे फटाके वाजवले, आणि फटाके झाल्यानंतर प्रसाद म्हणजे आरतीनंतर सगळ्यांना प्रसाद वाटण्यात आला होता। त्या आयुध्येवरून आपण जसं म्हणतो अक्षरं आणलं होतं त्याही आम्ही सगळ्यांनी व्हायला, आणि त्यानंतर पूजाही केली श्रीरामांची। तुम्ही बघू शकता किती सुंदर होता पूजा मांडली आहे, तो कलश जो आणला होता तोही आम्ही ते मांडल्याची पूजा करून श्रीरामांच्या सोबतही आम्ही पूजा केली, आणि त्यानंतरून महाप्रसाद ठेवण्यात आला होता, तर सगळ्यांना मस्तपैकी महाप्रसाद दिला होता, सगळ्यांनी आस्वाद घेतला महाप्रसादाचा, आणि सगळे हॅपीली घरी गेले, आणि अशा प्रकारे आमचा दिवस साजरा झाला।